स्पेस करतो आपण ना, हे तीन बोटाचं अंतर सोडायचं आणि असं मार्किंग करायचं. परसं मार्किंग आलं ते मार्किंग खरे आलं. मार्किंग यासाठी केलं आहे की या गोलाच्या आतमध्ये तीन रंग टाकायचे. पहिला रंग त्या मार्किंगवर टाकला, दुसरा रंग टाकताना आधीच्या रंगांमध्ये थोडंसं त्याला मिक्स करून टाकला, तिसरा रंग हा परिपूर्ण करून टाकला. हा झाला बेस. बेस केल्यानंतर सेंटर पॉईंट काढला जातो. आता सेंटर आणि डिझाईनचा सेंटर एकमेकांना फक्त मॅच केला. आता जाळीवरती पांढरा, पिवळा आणि पोपी हे रंग फिक्स आहेत. डिझाईन कोणताही असलं तरी लाईट कलर असल्यामुळे बेसला वापरायचे नाही. सुरुवातीला हिरवा रंग मी बाहेर फिरवला, त्याच्याखाली पिवळा रंग आधीच्या रंगांमध्ये थोडंसं ओव्हरलॅप करून फिरवला, तसंच पांढरा पण पिवळ्यामध्ये ओव्हरलॅप करून फिरवला. आता शेवटी पिवळा रंग पांढरा मिक्स करायचा आणि डिझाईन हळूहळू हे पूर्ण करायचं. ठीक आहे, आता जे रंग आपण खाली टाकले होते ना त्या रंगांवरती सगळं डिझाईन घेत आहे. ही पूर्ण प्रोसेस या तुम्ही रंग कोणते खाली टाकायचे.